आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिला कुठे आपलं पडलंय? तिला फक्त स्वतःच्या मनासारखं व्हायला हवं. नाही झालं की इगो आडवा येतो. ओ विक्रांतचा मूड बघून असं वाटत नाहीये हा साखरपुडा होईल म्हणून. तर गबरवशी आधी मीनाताईंचं बघूया ना काय. मीनाताई जर त्यांच्या शब्दावर ठाम रवली ना तर मग आपण पुढचं सगळं बोला मोकळे शिरला ना. विक्रांत उगच वाद घालू नकोस. चार माणसं जमलेत त्यांच्या समोर मला तमाशा नको. हे तुला आधी कळायला हवं. तू जे कारस्थान केलंयस ना ते आधी कळायला हवं होतं तुला. मला आत्ता कळलं माझ्या वाढदिवसाला घेऊन तू एवढी उत्साहिका होतीस ना ते आत्ता कळलं. तू तुझ्या स्वार्थासाठी ना माझं आयुष्य पण उद्ध्वस्त करशील. काही उद्ध्वस्त वगैरे होत नाहीये तुझं आयुष्य. उलट तुझ्या भल्याचाच विचार करते. आणि काय रे नाही जर का तुला मी सांगितलं की या पार्टीमध्ये मी तुझी एंगेजमेंट करते. पार्टीला आला तरी असतास का? पण मला कळत नाहीये की रेशमा सोबत का एंगेजमेंट करायची आहे माझी. कारण मला ही मुलगी पसंत आहे. माझ्या पसंतीचं काय? अरे तुला जर का चांगलं वाईट कळत असत ना तर प्रॉब्लेमच नव्हता. मला हे असं लपून छपून प्लॅनिंग करावंच लागलं नसतं ना. हे बघ आई मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतो. एक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे झाली तर काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि मी तुला शेवटचं सांगतो माझ्या पर्सनल डिसिजन मध्ये तू नाही पडलीस तर बरं होईल. विक्रांत आई आहे मी तुझी. मला तुझं चांगलं वाईट व्यवस्थित कर. त्यामुळे मी जेवढं सांगते ना तेवढं मुकाट्याने ऐक. नाही ऐकणार मी. मी नाही करणार आहे साखर पुढं. कळलं ना. आणि लग्न पण नाही करणार आहे मी.